इतक्या उत्तम, उत्तम कलाकारांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे की त्याचं समाधान एक फार मोठं असतं आणि कलाकारांशी आपलं चांगलं ट्युनिंग होणं याचा आनंद दिग्दर्शकाला फार मोठा असतो आता दोघीमधलं सोनाली कुलकर्णीचं काम सोनालींनी खरं म्हणजे नंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण आम्हाला असं वाटत राहिलं की दोघी मधलं तिचं काम किंवा जिंदगी जिंदाबाद मध्ये तिचं फार छोटं काम आहे पण इतकं उत्कृष्ट काम तिने दुसऱ्या कुठल्याच चित्रपटात केलंय असं मला वाटत नाही अतुल कुलकर्णी आमच्या सुद्धा अतुल कुलकर्णीचं अगदीच वेगळं काम आहे आणि दहावी फमध्ये जे काम आहे ते खूपच वेगळ्या स्वरूपाचं आहे एकाच वेळेला त्यांनी आमच्या या दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलं आणि दोन्हीमधली त्याची भूमिका इतकी दोन टोकाची होती आणि दोन्हीला सगळ्या व्यक्तिरेखांना त्यांनी इतका उत्कृष्ट न्याय दिलेला आहे अमरापूरकरांसारख्यांनी तर आम्हाला नुसतं अभिनयामध्ये सहकार्य देऊन मदत केली असं नाही तर नगरच्याजवळ आम्ही शूटिंग करत होतो आणि ते त्यांचं मूळ गाव त्यामुळे प्रोडक्शनला सुद्धा ज्या ज्या प्रकारची मदत लागली ते सगळं त्यांनी आम्हाला उपलब्ध करून देतो म्हणून तशा प्रकारचं सहकार्य केलं सैदुद्दीन डागरांनी आम्हाला असंच सहकार्य दिलं की मला माहिती आहे की तुम्ही कमर्शियल काही बनवत नाही तर एरवी मी चित्रपटामध्ये गाणार नाही आणि गात नाही पण तुमचा चित्रपट हा वेगळा असणार आहे आणि त्यामुळे तुमच्या चित्रपटामध्ये माझं संगीत असायला माझं काहीच हरकत नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली असे कितीतरी कलाकार ज्यांनी आम्हाला त्यांच्या वास्तू उपलब्ध करून दिल्या शूटिंगसाठी असे कितीतरी मला लोक आठवत आहेत की जे खूप आणि त्यांच्या मदतीशिवाय चित्रपट होऊ शकत नाही चित्रपट ही त्या अर्थाने खरोखर सांघिक कला आहे सुमित्रा भावेंच्या मुलाखतीचा पुढला भाग आपण बघणार आहोत सोमवारी आजचा मानसीचा सल्ला नवीन काही गोष्टी खरेदी करताना ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा केवळ आकर्षक जाहिरातींना भूलून जाऊ नका या गोष्टीची आपल्याला खरंच गरज आहे का याचा विचार करा एखादी गोष्ट शेजारच्यांनी घेतली आहे किंवा त्या गोष्टीवर एखादी छोटीशी वस्तू फुकट मिळणार आहे असं आमिष जरी असेल तरी ती गोष्ट विकत घेऊ नका नंतर पश्चाताप होईल आपल्याला जी वस्तू हवी असेल ती उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधली नामांकित कंपनी निवडा तसंच विक्रीनंतर या कंपनीची सेवा कशी आहे किंवा ही आपल्या घराच्या जवळ आहे का या दोन्ही गोष्टी तपासून बघा वस्तूच्या उत्पादनाला आय एस आय मार्क आहे की नाही याची खात्री करून घ्या गॅरंटी कार्ड तपासून पहा उपकरण कसं चालतं याचं प्रात्यक्षिक दुकानदाराला करायला सांगा तसंच ह्या वस्तूचे सुटे भाग सहजासहजी मिळतात का हेही तपासून घ्या आणि मग रितसर पावती देऊन मगच वस्तू खरेदी करा